नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत। सकाळचे 11 वाजलेत। आताच्या या सगळ्या महत्वाच्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत, मात्र बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं करतोय, ती म्हणजे संभाजीराजे छत्रपती थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत। तर संभाजीराजे यांनी राज्यसभा लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपण थेट ही दृश्य पाहतोय। पत्रकार परिषदेमधली ही दृश्य आहेत। संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषदेमध्ये आता उपस्थित आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। तुर्तास 2 आमदारांचा पाठिंबा संभाजीराजे छत्रपतींना आहे, मात्र आता यापुढे ते माघार घेणार की आपली नेमकी त्यांची भूमिका काय असणार हे या पत्रकार परिषदेमध्ये ते स्पष्ट करणार आहेत। तरी थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्रकार परिषदेची ही दृश्य आहेत आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्ये पत्रकार परिषदेला सुरुवात होतीये। पत्रकार परिषदेदरम्यान संभाजीराजे काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव या ठिकाणी आहेत, थेट आपण उदयकडे जाऊयात। उदय, पत्रकार परिषदेला सुरुवात होतीये, काय सध्या तिकडे वातावरण पाहायला मिळतंय? संभाजीराजेंशी काही बातचीत झालीये का? मनाली, आपण थेट दृश्य पाहतो मुंबई मराठी पत्रकार संघातल्या जो मुख्य मोठा हॉल आहे त्या हॉलमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। युवराज संभाजीराजे छत्रपती आज त्यांची पुढची राजकीय भूमिका जी आहे ती जाहीर करणार आहेत। याआधीच त्यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केलेली आहे। या संघटनेच्या स्थापनेनंतर राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी ते इच्छुक होते आणि त्यासाठी त्यांनी अपक्ष स्वतःची उमेदवारी म्हणून देखील त्यांनी घोषित केली होती, मात्र महाविकास आघाडीतले प्रमुख पक्षांनी त्यांना साथ दिली नाही किंवा शिवसेनेने त्यांना साथ दिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांची खासदारकी हुकलेली आहे। या एकूणच सर्व राजकीय परिस्थितीवरती त्यात काय भाष्य करत आहेत आणि पुढील त्यांची राजकीय भूमिका नेमकी काय ठरते आहे हे पाहावं लागणार आहे आणि त्याची घोषणा आज मुंबईत मुंबई मराठी पत्रकार संघात त्यात करत आहेत। स्टेजवरती संभाजीराजे छत्रपती आलेले आहेत, पुढच्या काही क्षणातच त्यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये ते त्यांच्या संघटनेची पुढची वाटचाल आणि त्यांच्या स्वतःची देखील पुढची राजकीय वाटचाल ते जाहीर करणार आहेत। या सगळ्या परिस्थितीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, विरोधी पक्षांचं देखील आणि सत्ताधाऱ्यांचं देखील लक्ष लागलेलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखीन एका राजकीय पक्षाचा उदय होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण थेट दृश्य पाहतो, युवराज संभाजीराजे छत्रपती हे पत्रकार परिषद आता सुरू करतात। आपण थेट त्यांच्या पत्रकार परिषद सुरू होतोय, आपण थेट जाऊया पत्रकार परिषद। तरी थेट दृश्य पत्रकार परिषदेमधली आहेत। संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषदेच्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता अवघ्या काही क्षणातच पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। राज्यसभा निवडणुकीवर आता संभाजीराजे छत्रपती नेमकं काय भाष्य करणार, राजे माघार घेणार का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। राजेंची नेमकी भूमिका काय असणार ही काही वेळातच स्पष्ट होणार आहे। अंकुशराव, माईकची गरज नाही, माईकची गरज आहे का? हो, लागल आहे। हां, विदाऊट विदाऊट नाही, जेवण बोला बरं, बोला बरं, बोला। आता आवाज ठीक आहे ना? ठीक आहे ना, माईक चालतो ना? हां, देखील चला, अजय बसून चला सेट, तर तुम्ही डिस्टर्ब करू नका। प्रथमतः मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो। इतकं प्रेम माझ्यावर त्यांनी दिलेलं आहे मी कदापि ते विसरू शकत नाही।
माझी राज्यसभेची कार्यकाळ संपल्यानंतर पुढची राजकीय दिशा कशी असणार म्हणून मी 12 मेला पुण्यात माझे 2 राजकीय निर्णय जाहीर केले होते। त्यातून मी सांगितलं की येणाऱ्या राज्यसभेच्या इलेक्शन मध्ये मी अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून मी पुढे येणार। एका पुण्यातल्या पत्रकारांनी माझी पत्रकार परिषद ऐकल्यानंतर विचारलं की राजा हा तुमचा भाबडेपणा नाही का, आणि मी म्हटलं हो, पण मला सगळे गणित माहित होते। पुढचा प्रवास किती खडतर आहे पण मला सुद्धा स्वतः पाहायचं होतं, स्वतः अनुभवायचं होतं की जे मी प्रामाणिकपणाने हे 15 ते 20 वर्ष घर सोडून नवीन राजवाडा सोडून मी काम करतोय समाजासाठी, पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे। खासदारकी असताना सुद्धा कोणी मला पाठवलं ते न पाहता समाजाची प्रांजळपणाने प्रामाणिकपणाने भूमिका नेहमी मांडत होतो, आणि ही सगळी पार्श्वभूमी पाहून मला असं वाटलं आणि किंवा मी आव्हान केलं की सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला राज्यसभेत पाठवून द्यावं। आणि डेट्स डिक्लेअर झाल्या राज्यसभेच्या, मुंबईला आलो मी आणि जे मी आता बोलणार आहे माझी बोलायची मुळीच इच्छा नाहीये, माझा स्वभाव तो नाहीये, माझ्या रक्तात ते नाही, माझ्या तत्वात ते नाहीये, पण मला आज बोलायचंय। आणि जे बोलायच्या अगोदर मला सुरुवात करायची आहे, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो, आपण कुठलंही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, आपण दोघांनी तिथं जायचं, दोघांनी शिवाजी महाराजांना स्मरण करायचं, आणि जर का संभाजी छत्रपती खोटा बोलत असेल तर तुम्ही सांगायला पाहिजे। मग आणि जे मी बोलणार आहे ते मला आवडत नाही, परत एकदा मी सांगतो, पण मला बोलावं लागते। हिता आल्यानंतर 2 खासदार मुख्यमंत्रीजींनी माझ्याकडे पाठवले, आमची मीटिंग ओबेरॉयज मध्ये झाली आणि त्यांनी दोघांनी सांगितलं मला की त्यांची इच्छा आहे की आपण शिवसेनेत प्रवेश करावा आणि उद्याच्या उद्या तुमची उमेदवारी आम्ही जाहीर करतो। पण मी त्यांना स्पष्टपणाने सांगितलं मी ही इलेक्शन अपक्ष म्हणून लढवणार आहोत, मी शिवसेनेत प्रवेश करू शकत नाही। त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला आणि मुख्यमंत्र्यांनी मला निमंत्रित केलं, आपण वर्षावर आलं तर आपण चर्चा करू शकतो, आणि मी सुद्धा लोकशाहीतलं ते मुख्यमंत्री पद हे केंद्रस्थान असते आणि म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना मी भेटायला गेलो।